यानंतर मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते. भाजप विधानसभेमध्ये 160 जागा लढवणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या 80% जागा वाटपाबाबत निर्णय झाल्याची माहिती आहे. 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर विधानसभा उमेदवारांना आधी सूचना दिली जात असल्याचंही सध्या समजत आहे. भाजप 160 जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. पराग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. पराग, भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी आहे, 160 जागा. पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. पराग, 160 जागा भाजप विधानसभेसाठी लढवणार असल्याची माहिती आहे, काय सविस्तर अपडेट? नक्कीच, भाजपमधून जे सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे ते मागील वेळेस 150 जवळपास जागा लढल्या होत्या. यावेळेस त्यापेक्षा जास्त जागा म्हणजे 50 किंवा 160 पर्यंत सुद्धा यावेळेस लढण्याची जी आहे भाजपकडून तयारी केली जात आहे. त्यानंतर आता मित्रपक्षाला किती जागा द्यायच्या हे सुद्धा ठरणार आहे आगामी काही दिवसात, लवकरच ठरेल. तसेच यावेळेस जे उमेदवार असेल, जे लोकसभेत ज्या चुका झालेल्या आहे ऐनवेळी उमेदवार देण्याच्या, त्या चुका कुठेतरी टाळल्या जाणार आहे. अगोदरच पासून उमेदवाराला जे आहे ते कळवलं जाईल, त्यामुळे कुठेतरी लोकसभेच्या चुका ज्या आहे त्या दुरुस्त केल्या जाईल. आणि यावेळेस भाजप 150 जास्त लढण्याच्या तयारीवर ठाम असल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळत आहे. अच्छा, धन्यवाद पराग या सविस्तर अपडेटसाठी. आताची सर्वात मोठी बातमी म्हणता येईल, विधानसभेच्या तोंडावरती भाजप 160 जागांसाठी तयारी करतात.